पुढची बातमी आहे मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्या संदर्भातील. मणिशंकर अय्यर हे पुन्हा एकदा बरळलेत. 1962 भारत चीन युद्ध कपोल कल्पित असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मणिशंकर अय्यर यांचं पुन्हा एकदा मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. काँग्रेसचं डोकं फिरलंय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मणिशंकर अय्यर हे पुन्हा बरळलेले आहेत. 1962 युद्ध हे कपोल कल्पित असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. दरम्यान मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त वक्तव्य काय आहेत जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून. चीननं 1962 मध्ये हल्ला केला होता की नव्हता ते सांगता येणार नाही. भारत चीन युद्ध कथित होतं मणिशंकर अय्यर यांनी हे वक्तव्य केलंय. आणि यावरती निवृत्त लष्कर अधिकारी हेमंत महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील पाहूयात. मणिशंकर अय्यर यांनी एक वक्तव्य केलं आहे की जे अतिशय घातक आहे. त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की 1962 साली चीननी हल्लाच केला नव्हता, तो अलिस्ट हल्ला हा होता. लक्षात असावं की 1962 साली ऑक्टोबर मध्ये चीननी दोन ठिकाणी हल्ला केला, अरुणाचल प्रदेश आणि लडाख मध्ये, आणि मग ते युद्ध पुढचे 4 आठवडे चाललं. तर त्याच्यामुळे जगाला माहिती आहे की 1962 साली हल्ला हा झाला होता. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया न्यूज रूम मधून. माझी सहकारी तेजल नागरे जोडले गेलेले आहेत. तेजल, आपण पाहतोय मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावरती आता प्रतिक्रिया उमटू लागलेली आहेत, सविस्तर तपशील. जी, मणिशंकर अय्यर यांनी 1962 साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणासंदर्भात एका शब्दाचा वापर केला जो म्हणजे कथित, कपोल कल्पित असा शब्द त्यांनी वापरला आणि त्यावरून वादंग निर्माण झाला. दरम्यान मणिशंकर अय्यर यांचं हे वक्तव्य हे नेहमीचंच आहे, कारण की याआधी सुद्धा त्यांनी पाकिस्तान संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं की भारताने पाकिस्तानला छेडू नये, कारण की पाकिस्तानकडे सुद्धा अणुबॉम्ब आहे हे लक्षात ठेवावं, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी अगदी 2 आठवड्यांपूर्वीच केलं होतं. त्याचा समाचार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. आणि मणिशंकर यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपाकडून मात्र टीकेची जोर उठवली जाते. तेजस, अगदी तेजल, मागच्या वेळी देखील मणिशंकर अय्यर यांनी ह्या सगळ्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं, यावरून देखील भाजपनं टीका केलेली होती. या वक्तव्यावरून भाजपकडून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का, किंवा मग उद्या किंवा या सगळ्याबाबत ह्या वक्तव्यासंदर्भात भाजपकडून काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे का? जी, भाजपाच्या नेत्यांनी यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि हा वाद पुन्हा एकदा मोठा होणार आहे हेही बघितलं जात आहे. अगदी धन्यवाद तेजल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.